मुंबई राज्य शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वी बोर्डच्या परीक्षांना यावर्षी लेटमार्क लागणार आहे. या परीक्षा एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये घेण्यासंदर्भात विचार सुरू असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त एका खासगी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली. त्यावेळी त्यांना 10वी 12वी परीक्षा संदर्भात विचारणा केली असता त्या म्हणाल्या की दरवर्षी 10वी 12वीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेतल्या जातात, परंतु कोरोनामुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा नुकत्याच सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी अद्याप शाळा सुरू करणे शक्य झालेले नाही, त्यामुळे या संदर्भात शिक्षण तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत आहोत. तसेच राज्य शिक्षण मंडळाशी देखील याबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान 10वी 12वीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यासंदर्भातील एक प्रस्ताव राज्य शिक्षण मंडळापुढे ठेवला होता, परंतु 10वी 12वीचे विषय जास्त असल्यामुळे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यास बऱ्याच अडचणी असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. छावा न्यूज 100 मराठीसाठी रुपेश जगे, मुंबई. आपल्या छावा न्यूज 100 मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी वन कुलकर्णी. नमस्कार, मी विभूती जोशी. आपल्या छावा न्यूज 100 च्या परिवाराकडून कळकळीची विनंती. आपल्याला धा रोगाशी आहे, रुग्णाशी नाही, त्यामुळे पसरवू नका, घरात राहा, सुरक्षित राहा, शासनाला व पोलिसांना सहकार्य करा. धन्यवाद.